ठाणे सिटी रिपोर्टर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा। ठाणेकरांवर महापालिकेची धडक कारवाई। पाणी बिलाची देयकी न भरणाऱ्या थकबाकीधारकांवर महापालिकेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे। मालमत्ता कर आणि पाणी पुरवठा कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून पाणी बिलाची देयके न भरणाऱ्या तसेच मागील थकबाकीधारकांवर धडक कारवाई करून 1313 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत। सन 2020-21 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरता विशेष मोहीम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत नळ संयोजन खंडित करून पाणी पुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रूम सील करणे, पंप जप्तीची कारवाई करणे तसेच मोठ्या थकबाकीधारकांचे नाव वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे अशा प्रकारची मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत दिनांक 21 डिसेंबर 2020 रोजी 107 नळ जोडण्या खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून आजपर्यंत एकूण 1313 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत। महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी पाणी बिलांची देयकी तातडीने भरून महापालिकेस सहकार्य करावे व आपल्यावर होणारी कारवाई टाळावी असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। सुधाकर पतंगराव सह अजय जोशी, ठाणे सिटी रिपोर्टर।